आपल्या हाती आपलं पीक आहे, आपण पीक घेऊन कुठे चाललो आहात, ते जागा, ते व्यक्ती, ते खरीददार आणि त्याचा मानस डिसाइड करणार की आपल्या मालाच्या मोल काय आहे. तर आपण असंच एक पत्थर समजून त्याला घेऊन गेलो की ठीक आहे, एक पीक आहे आणि मी बाजारमध्ये घेऊन जातो आणि मी जे भाव मला मिळणार, जे प्रथम खरीददार मला मिळणार, मी त्याला ते विकून टाकतो, तर आपल्याला 200 रुपये मिळणार. जर तो मुलगा तिकडे थांबला असता की पत्थरचे 200 रुपये मिळतात, आणखीन काय पाहिजे मला, पैसे मिळाले असते पण फायदा झाला नसता, कारण की त्याची खरी किंमत त्याला कळली नसती, तर पुन्हा पण त्यांनी ते पत्थर 200 रुपये मध्येच विकला असता. एका वेळी नाही, वेळोवेळी त्यांनी 200 रुपये मध्ये विकला असता. त्याचा नंतर काय झाला, कोणीतरी त्याला सांगितलं, या कथामध्ये त्याचे पापा होते, त्याचे वडील होते, त्यांनी सांगितलं की अजून एक जागा आहे, तिकडे जा आणि बघ काय होतं. ते काही बोलायचं नाही, आपल्या मालाला बोलू दे, आपण बोलायचं नाही. तिथे 20,000 रुपये. अजून एक जागेवर जा, त्या जागेवर 2 लाख रुपये. कुठे 200 रुपये, कुठे 2 लाख रुपये. मालाचं मोल काय मोजायचं आपण, 220,000 के 2 लाख. तर हे मोल आपल्याला थोडाफार तरी कळला पाहिजे. जर त्या ते पापा नव्हते तिकडे, तर कोणी आपल्याला सांगण्यासाठी नाहीये, तर आपल्याला ते कळायचं नाही. म्हणूनच कॉटन गुरुंनी FPO फॅसिलिटेशन सेंटर म्हणजे FPO सहायता सेंटर सुरू केलं आहे. आमची ड्युटी हे आहे, आमचं कर्म हे आहे, आमचं कार्य हे आहे की आपल्याला सांगायचं का कोण चांगला खरीदार आहे, कुठे चांगला खरीददार बसला आहे आणि कोणती जागा आहे जिथे आपल्याला जायचं आहे आणि काय म्हणायचं आहे की काही म्हणायचं नाहीये. हे कार्य करता करता आम्हाला आता कमीत कमी, मला तर प्रत्यक्ष 20 वर्ष झाली. मूल्यवर्धन, व्हॅल्यू ॲडिशन हे ऐकायला खूप चांगलं वाटते, करण्यामध्ये अवघड त्याच्यासाठी आहे की आपल्याला आपल्या मालाचा मूल्य कळला तरी पाहिजे, नंतर त्याचं वर्धन शक्य आहे. मूलच नाही कळला तर वर्धन कसं होणार. तर कापूस असो, सोयाबीन असो, तूर असो, मक्का असो, काहीही असो, हर पिकाचा एक मोल असतो. एक असतो हमीभाव, जे आपल्याला सरकार देते. दुसरा बाजार भाव, जे आपल्याला खरीददार देते. तर हे जे खरेदीदार आहे बाजारमध्ये, जे खाजगी खरेदीदार आहे, त्यांच्या मनात काय चालू आहे, कुठे ते शोधत आहे, कोणता प्रकारचा माल. तर आपण त्या रस्त्यावर त्या महिलेकडे जाणार आहोत की आपण त्या सोनाऱ्याच्या दुकानवर जाणार आहोत, ते जागा, खरी जागा आपल्यासाठी काय आहे हे सांगण्यासाठी कोणीतरी तुम्हाला एक्सपर्ट पाहिजे. असं आम्हाला जेव्हा कळलं, प्रथमतः मी शेतामध्ये आपल्या संगती जोडलो. खूप सारे प्रदर्शन शेत कॉटन गुरुचे बनले जातं, मध्ये उत्पन्न वाढला, आपली गुणवत्ता वाढली, खूप चांगलं झालं. पण नंतर आम्हाला कळलं की शेतकरी आतमध्ये खूप भयभीत आहे, ते सांगत नाही पण खूप भयभीत दिसला आम्हाला. नंतर आम्ही त्याला विचारलं की काय झालं भाऊ, तुझं उत्पन्न आहे, तुझी गुणवत्ता वाढली, आता प्रॉब्लेम कुठे आहे. तर तो म्हणाला, साहेब उत्पन्न वाढला ना तर आता माझा भाव कमी होणार, आता मला भाव नाही भेटणार, म्हणून चांगला उत्पन्न हे मला नकोय. शॉक झालो, धक्का बसला की उत्पन्न वाढला म्हणजे उत्साह वाढला पाहिजे, पण तो म्हणतो की उत्पन्न नकोय, कमी उत्पन्न चालेल मला, कारण की माझे भाव खाली पडणार आहे. आता कमोडिटी बाजार मध्ये असं नसतं, हे वैश्विक बाजार आहे. कापूस असो, सोयाबीन असो, हे फक्त महाराष्ट्र, आपला गाव, आपला शहर, आपला देश यापर्यंत सीमित नाहीये. विश्वमध्ये काय चालू आहे, कापूस, सोयाबीन, तूर, मक्का, त्याचं डिमांड सप्लाय काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आता आपण FPO बनला आहात, एक इंडिव्हिज्युअल शेतकरी नाही आहे, तर FPOला ही रेखी केली पाहिजे, मार्केट सर्वे केलं पाहिजे की लागवड अगोदर मार्केट काय म्हणते, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरची मार्केट काय म्हणते ते आपल्याला जाणली पाहिजे. कवा, कारण तेव्हा आपण आपला माल विकणार आहोत. लागवडच्या वेळी काही असो बाजार, ते महत्वाचं नाहीये. विपणनच्या वेळी आणि माल तुम्ही बाजारमध्ये जेव्हा घेऊन जाताय त्यावेळी मालाचा काय मोल आहे ते तुमच्यासाठी महत्वाचं आहे. लागवडच्या वेळी जर
6,000 रुपये कापसाचा भाव आहे, आणि जेव्हा तुम्ही विकायला गेला तेव्हा 4,000 आहे, तर आपल्याला काय फायदा होणार आहे? नुकसान तर डेफिनेटली होणार आहे. तर हे सगळे जाणीव करून देण्यासाठी एक सहाय केंद्र सुरू करणं असं आम्हाला वाटलं. म्हणून आता थोड्या वर्षांनी हे स्पेसिफिक ऍडवायझरी सर्व्हिसेस जे आम्ही म्हणतो, एक सहायता आम्ही एफपीओ साठी केली आहे, खासगी कंपनी म्हणून नाही, पण एक आपला मित्र आणि किसान मित्र म्हणून. तर या हे सर्व्हिस करता करता खूप चांगले लोक आमच्याशी जुडले, जसे कॉटन कॉर्पोरेशन आहे, आता आमचे एक पाहुणे आले आहे संजयजी अगरवाल, ते आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, आणि अमृतरावजी देशमुख सारखे पुढारी शेतकरी. भारतभर ते जे चांगल्या चांगल्या उत्पन्न घेणारे शेतकरी आहे ते आता गुरुच्या टीम मध्ये आहे. तर हे सगळे सगळे प्रोडक्ट एकच थालीमध्ये आपल्यासाठी आहे. आपण त्याचा फायदा घेणार आहात की नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. ते मी सांगू शकणार नाही. तुम्हाला तुमचं मूल्य 200 रुपये करायचं आहे की 2,00,000 रुपये हे तुम्ही ठरवायचं आहे. मी तर तुम्हाला जागा दाखवणार, कॉटन गुरु आणि आम्ही तुम्हाला जागा दाखवणार. तर